जे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा ओवर द विकेट. यावेळेस देखील परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि पंचांचा इशारा, ब्रँड दाखवला पारगाव नगरीचा सविदास. यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा, आउट ऑफ द पार्क, सहा रन. लॉस ऑफ टू विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल दर्जेदार स्ट्रोक आणि पंचांचा इशारा येतोय. आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून चांगलं कार्य केलं जात आहे. यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु पंचांचा इशारा, अतिघाय यांनी तर तुम्ही पाहत असाल एकदा जोरदार टास झाला पाहिजे. यावेळेस देखील लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, फटका चांगला आहे आणि अशा चेंडूला कधीही माफी नसते. मैदानामध्ये खेळतोय. यावेळेस देखील ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, परफेक्ट हिट मात्र जरूर करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा, जखडून ठेवण्याचा प्रयत्न मात्र विश्वजीत ठाकूरच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल फटका चांगला आहे, नजरेचा कैदाना शेवटच्या क्षणापर्यंत होता आणि आकाश तारेकरच्या बॅट मधून निघालेल्या. यावेळेस देखील फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सरई सीमारेच्या पलीकडे चेंडू जाईल की काय, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल मिस फिल्डिंग आणि याचं प्रात्यक्षिक. यावेळेस देखील आकाश गणपत तारेकर हा ब्रँडेड षटकार आलाय. शिवजी शिंदे यांचं गाणं वाजवलं जातं ही सर्वात मोठी कमाई आहे त्यांच्या आयुष्यातली, ते शिंदे घराण्याची. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. अंकुश अंकुश टाकलेचा हा चेंडू यावेळेला मात्र फाईन लेगच्या डोक्यावर भिरकावून दिला आहे आकाश तारेकरनं, खणखणीत षटकार. स्पीडअप करायचं आहे, 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असताना परत एकदा आकाश तारेकर स्ट्राईकला, त्याच दिशेनं चेंडू भिरकावून दिलाय, पण यावेळेला मात्र चेंडू वन बाउन्स 4 धावांसाठी. बॅट तलपली स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, एक षटकार एक चौकार लगावलाय. हा चेंडू यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या दिशेला, जबरदस्त षटकार. वा आकाश तारेकर या सामन्याचे चित्र स्पष्ट करताना दिसतोय, दोन षटकार एक चौकार लगावला. यावेळेचा हा चेंडू, दिशा दिली चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून, खणखणीत षटकार. चलो इस बार तारेकर के लिए पहले ओ कह दिया, शाम है मुझे घर जाना है, घर में सभी लोग इंतजार कर रहे हैं कि कब आएगा आकाश घर में, लेकिन आकाश या बम फोड़े फोड़ रहे की जरूरत नहीं, खुद देखिए. चल चल कह दिया है, इलाका हमारा है, धमाका भी हमारा. खिले खिले तारेकर ने सम्मान किया और सम्मान के साथ देखा जाए इस मैच को जीता है, यानी कि ये ट्रॉफी अपने कब्जे में अपने घर के अंदर ही रखा दिया है. जय हनुमान क्रिकेट पारगाव इनके माध्यम से किया हुआ 2009 का ये आयोजन, इनमें इस बार देखा जाए पहले हकदार बन चुके देवांशी इलेवन पारगाव टीम और सेकंड प्राइज जाता है इस बार देखा जाए गौरी स्पोर्ट नेवाली टीम.